जयेश दरबी कलेक्शन, अनेक ब्रँडेड कंपन्यांचे शूटिंग शर्टिंग, कॉटन तसेच लिननचे सुसज्ज वस्त्र दालन। सोलापुरात कपड्यांचे एकमेव वातानुकूलित भव्य शोरूम, कपड्यांची शुभ्रता म्हणजे दरबी कलेक्शन, 7 रस्ता रेल्वे लाईन पंखा विहिरी जवळ सोलापूर। सांगोला तालुक्यातील सावे गावातील रेड्डी वस्तीवर आज पहाटे चोरट्यांनी धुमाकूळ घातला। वस्तीवरील विविध घरांमध्ये धुडगूस घालून रोख रकमेसह 15 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला। या घटनेनं सावे गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून आज दिवसभरात एकच चर्चेला उधाण आलंय। झोपेतील लोकांच्या अंगावर स्प्रे मारून बेहोश करून 5 ते 6 लोकांकडून सशस्त्र दरोडा असल्याचा अंदाज गावातील लोकांच्या चर्चेवरून वाटतोय। संतोष रेड्डी यांच्या घरातील 9,20,000 रुपये रोकड आणि 3.5 तोळे सोन्याचे दागिने लंपास झाले असून इतर विविध 3 घरातून अंदाजे 3 ते 4 लाख रुपये असा अंदाजे एकूण 15 लाखावर चोरट्यांनी डल्ला मारलाय। या घटनेची माहिती मिळताच सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस पथक घटनास्थळी तात्काळ दाखल झालं। या प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात अनोळखी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। धुमाकूळ माजवणाऱ्या चोरट्यांचा पोलीस शोध घेत आहेत। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।